मुंबईतील मुलुंड पूर्व येथील नाहूर विला सोसायटीच्या मागे पालिकेकडून गटाराच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्यानं महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. या घटनेची माहिती काही स्थानिकांना मिळताच त्यांनी फायर ब्रिगेड आणि महानगर गॅस आणि पोलिसांना याची माहिती दिली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्यासंदर्भात घटनास्थळी येऊन मुख्य प्रवाह बंद केला. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक खासदार किरीट सोमे आहे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. एक तासापेक्षा जास्त वेळ गॅस वाया गेला असून संध्याकाळपर्यंत या विभागात वाहिनी दुरुस्त करण्यासाठी गॅस प्रवाह बंद राहणार आहे. 11 बजे हुआ, जेसीबी आया, जेसीबी कुछ कर रहे थे, यहाँ पे मिट्टी निकाल रहे थे या क्या कर रहे थे, अचानक से आवाज़ आने लग गया और जेसीबी वाला भाग गया, चला गया. सब बाहर आके सबको देखा तो पता चला गैस का पाइपलाइन फूट गया है. तो गैस वालों को फ़ोन किया, वो लोग बाद में आए, पहले फायर ब्रिगेड वाले आए, पुलिस वाले आए और फिर वो लोग जब आए उन्होंने गैस का लाइन बंद किया और जब से बंद है. ये 11 बजे का बात है, अभी 1.5-2 घंटा हो गया, अभी तक कुछ हुआ नहीं है.